नमस्कार, मी प्रदीप वाडेकर, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहुयात लोण्यातील प्रसिद्ध भैरव गर्जना ढोल ताशा पथकाच्या वाद्यपूजनाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। लोणावळ्यातील भैरव गर्जना ढोल ताशा पथकाचे वाद्यपूजन व सराव शुभारंभ नुकताच मावली मंगल कार्यालय येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। गणेश पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी गणेश उत्सवात भैरव गर्जना ढोल ताशा पथकाने सादरीकरण केलेल्या ढोल ताशा पथकांचा सन्मान भैरव गर्जना ढोल ताशा पथकाच्या वतीने करण्यात आला। यामध्ये शारदा ढोल ताशा पथक लोणावळा, मोरिया वाद्य पथक भांगरवाडी, सिद्धिविनायक ढोल ताशा पथक रायवूड, विघ्नहर्ता ढोल ताशा पथक तुंगरली, तिरंगा ढोल ताशा पथक नांगरगाव, राजहंस ढोल ताशा पथक उळकायवाडी, श्रीमंत ढोल ताशा पथक भांगरवाडी, बाबदेव ढोल ताशा पथक खोपोली, शिवसह्याद्री ढोल ताशा पथक खोपोली, वीरेश्वर ढोल ताशा पथक खोपोली, शिवगर्जना ढोल ताशा पथक पुणे, स्वराज्य ढोल ताशा पथक चिंचवड, नादब्रह्म ढोल ताशा पथक पुणे, तालचक्र ढोल ताशा पथक पुणे, ओम श्री भैरवनाथ तरुण मंडळ काले मावळ या पथकांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी लोणावळ्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचाही सन्मान करण्यात आला। यामध्ये तरुण मराठा मंडळ गावठाण, श्री संत रोहिदास तरुण मंडळ गावठाण, राणा प्रताप नेताजी मित्र मंडळ, त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र गजानन मित्र मंडळ, महाराष्ट्र मातंग समाज मित्र मंडळ, साईनाथ उत्सव मंडळ भांगरवाडी, इराणी चाळ मित्र मंडळ, संत रोहिदास मित्र मंडळ खंडाळा व जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ लोणावळा या गणेशोत्सव मंडळांचा यावेळी सन्मान करण्यात आला। गेली 10 वर्ष अखंडितपणे भव्य वादक समूह व नियोजनबद्ध ढोल लेझिम सादरीकरण करणारे भैरव गजनाने आपली एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण केली आहे। मावळ तालुका, महाराष्ट्र तसेच हैदराबाद येथेही भैरव गर्जना पथकाचे सादरीकरण होत आहे। भैरव गर्जना वाद्यपूजन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव निखिल कविश्वर, मावळता फाउंडेशनचे अध्यक्ष नासिरभाई शेख, विनोद होगले, नितेश जाधव, समीर घोले, कुणाल वायकर, निलेश कांबळे आदी जण उपस्थित होते। मावळवार्ताशी जोडण्यासाठी आपण मावळवार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।